आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशातल्या सत्तावीस राज्यांमधल्या पाचशे आठ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भूमिपूजन करणार असून अमृत भारत योजनेअंतर्गत या स्थानकांवर चोवीस हजार सत्तेचाळीस कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत महाराष्ट्रातल्या चौवेचाळीस स्थानकांचा यात समावेश असून पुनर्विकासाच्या माध्यमातून प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा वाहतुकींचं सुयोग्य नियोजन इतर परिवहन सुविधांची जोडणी आणि अधिक सुलभ दिशादर्शक फलक लावले जाणार आहेत नागपूर आता उद्योगासाठी एक आदर्श ठिकाण ठरत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं ते आज भारतीय उद्योग महासंघाच्या वतीनं मिहान इथं आयोजित विदर्भ माहिती तंत्रज्ञान परिषदेत बोलत होते आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णत्वास आल्यानंतर आणखी मोठ्या संधी उपलब्ध होणार असून नागपूर हे लॉजिस्टिक हब म्हणून नावारूपाला येत आहे अशा परिस्थितीत उद्योगांसाठी नागपूर हे सर्वाधिक आदर्श ठिकाण ठरणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात वैज्ञानिक तसंच वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच घटकांची महत्त्वपूर्ण भूमिका होती यामागील संशोधन त्यांचा प्रवास जनसामान्यांना कळावा या, या हेतूनं ब्रिटिश कौन्सिल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि सी एस आय आर एम्स या संस्थांनी विकसित केलेल्या वॅक्सिन्स इंजेक्टिंग होप या आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शनाचं आयोजन आजपासून डिसेंबर महिन्यापर्यंत नागपुरातील रमण सायन्स सेंटर अँड प्लॅनेटोरियम इथं करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेचे महासंचालक ए डी चौधरी यांनी दिली पहिल्या अग्निवीर वायू तुकडीचं प्रशिक्षण पुण्याच्या लोहगाव हवाई दल तळामध्ये पूर्ण झालं असून यात तीनशे सत्याहत्तर अग्निवीरांनी सहभाग घेतला होता यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी लोहगाव हवाई तळाचे प्रमुख एअर कमोडोर शेखर यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आठ आठवड्याचं तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण केलेले हे अग्निवीर भारतीय हवाई दलात दाखल होण्यास सज्ज आहेत अधिकारी कर्मचारी शासकीय नोकरीत असताना आयुष्यातील बहुतांश वेळ हा कार्यालयासाठी देतो वेतन पडताळणी निवृत्ती वेतनविषयक उद्भवणाऱ्या समस्या अडचणी या संबंधित शासकीय विभागांना संवेदनशीलतेनं सोडवाव्यात असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दिले महसूल सप्ताहानिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात आज संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील भंडारा अकोला अमरावती बुलढाणा वाशिम वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता असून आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे यावरच हे ठाव बातमीपत्र संपलं नमस्कार